नमस्कार मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जी संक्रांत आलेली आहे तिचं कोणत्याही परिस्थितीमध्ये निवारण होताना दिसत नाही। केंद्र सरकारने जो आंदोलन महाराष्ट्रभर कांदा उत्पादकांचं सुरू आहे त्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आज एक नवी घोषणा केली आहे आणि आता केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करणार आहे अशा प्रकारचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मध्यमवर्गीय असतील किंवा शेतीशी संबंधित नसणारे परंतु शेतीवर आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारे लोक असतील त्यांना यामुळे खूप शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय असा गैरसमज होऊ शकतो। मात्र ज्यांना आकडेवारी माहित आहे, जे शेतीशी संबंधित आहे, त्यांना ही बाब नक्की कळते की अशा प्रकारे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यामुळे नक्की कांद्याच्या व्यवहारावर काय परिणाम होईल याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये। आज महाराष्ट्रामध्ये साधारणपणाने शेतकऱ्यांकडे 35 ते 40 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे। व्यापाऱ्यांकडे यापेक्षा जास्त कांदा त्यांच्या गोदाममध्ये असणं बिलकुल स्वाभाविक आहे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये तो कांदा आहे याच्याबद्दल सरकारला सुद्धा कोणत्याही प्रकारची शंका नाही। एकीकडे केंद्र सरकारने 40% इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी लावायची, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे जो 40 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे त्याच्यावर आणि व्यापाऱ्यांकडे असलेल्या कांद्यावर त्यांनी तो व्यापार बाहेर करू नये, बाहेरच्या राज्यामध्ये तो बाहेरच्या देशामध्ये तो कांदा घेऊन जाऊ नये यासाठी बॅन लावण्यासारखी परिस्थिती निर्माण करायची, तो कांदा महाराष्ट्रात आणि देशातच सडवायचा आणि दुसऱ्या बाजूला बघा आम्ही शेतकऱ्यांसाठी किती चांगलं काम करतोय असं दाखवण्यासाठी केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय करायचा, ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे। शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकरी आता हुशार झालेत, त्यांना बऱ्यापैकी ह्या सगळ्याचा अंदाज आलेला आहे आणि त्यामुळे या 2 लाख मेट्रिक टन कांद्याच्या खरेदीमुळे भाव पूर्ववत होणार नाहीत आणि जे नुकसान या सगळ्या निर्णयामुळे होत आहे ते भरून निघणार नाही याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या एकंदरीतच सहानुभूतीदारांच्या मनामध्ये आणि मॅक्स महाराष्ट्र आणि जे मीडिया आज खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे त्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल कोणतीही शंका राहिलेली नाही आणि म्हणून आपण बघा की हा निर्णय आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रभर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होताना दिसतंय। नाशिकच्या बाजार समित्या बंद आहेतच पण आज अहमदनगरमध्ये हे आंदोलनाचं लोण मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। आज अहमदनगर मधील अकोले तालुक्याच्या तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा ओतून आपला निषेध व्यक्त केलेला आहे। बाजार समित्या बंद करण्याची एक प्रकारे प्रक्रिया अहमदनगर मध्ये सुद्धा सुरू झालेली आहे आणि मला खात्री आहे की सरकार ज्या प्रकारे पळवाटा काढतंय, ज्या प्रकारे फसवणूक करतंय, एक प्रकारे जखमेवर मीठ तोळण्याचा प्रयत्न करतंय, हे बंदच लोण लवकरच नाशिकच्या बरोबर, नगरच्या बरोबर पुणे जिल्ह्यामध्ये, सांगली, सातारा, सोलापूर या सगळ्या पट्ट्यामध्ये, औरंगाबादच्या पट्ट्यामध्ये नक्की पसरेल, माझ्या मनामध्ये याच्याबद्दलची काही शंका नाही। तुटपुंज जे अनुदान दिलंय किंवा जे उपाययोजना करून ठरवलेलं आहे की 2 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी करू, त्यात सुद्धा श्रेयवाद किती बालिशपणाने सुरू आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे। महाराष्ट्रामधून यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अजित पवारांचा गट आहे त्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीला गेलं। दिल्लीला घेऊन जाऊन त्यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा ते मांडतील अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडे यायला लागल्या। खरं तर कालच्याच पॅनल डिस्कशन मध्ये भाजपचे काही प्रवक्ते हे सांगत होते की 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेडद्वारे खरेदी करण्याच्या बद्दलच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ही काही सिक्रेट न्यूज नव्हती, परंतु आता याचं सगळं श्रेय धनुभाऊंना जात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जात आहे म्हटल्यानंतर लगेच भाजपचे लोक सावध झाले आणि मला वाटतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमध्ये आहेत, तिथून त्यांनी ट्विट करून जाहीर केलं की आम्ही 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करतोय। एकतर हा उपाय इतका संतापजनक आहे, इतका तुटपुंज आहे, जखमेवर मीठ तोळणार आहे की 40 लाख मेट्रिक टन कांदा आमच्या आज शेतकऱ्यांकडे शिल्लक एकट्या महाराष्ट्रात असताना तुम्ही केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची भूमिका घेता आणि ते सुद्धा श्रेय सहकार्याला जाऊ नये, दुसरं कोणाला जाऊ नये यासाठी जपान मधून तुम्ही ट्विट करू या सगळ्याचं श्रेय घेता। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपचे सगळे प्रवक्ते, सगळे कार्यकर्ते, मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ह्या
ओंजळभर 2 लाख मेट्रिक टनाचं श्रेय घ्यायला तुमची एवढी धडपड आहे. तसंच हा जो 40% कर शेतकऱ्याच्या बोकांडी तुम्ही लावलाय त्याच्यामुळे जे भाव कोसळत आहेत ते जे पाप तुम्ही करून ठेवलेलं आहे जो संताप त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या गावागावांमधून उद्रेकाच्या स्वरूपात व्यक्त होतोय त्याचं त्या उद्रेकाचं श्रेय सुद्धा तुमचं आहे. ते तुमच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय शेतकरी राहणार नाही. मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि ह्या शेतकऱ्यांचे नक्की प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याची मनापासून ज्यांना अपेक्षा आहे त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आकडेवारीच्या भाषेत ह्या प्रश्नाकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. देशामध्ये आपण पहा की 11 लाख हेक्टरवर साधारणपणाने कांद्याची शेती होते. 11 लाख हेक्टर क्षेत्र हे देशामध्ये कांदा उत्पादक अशा प्रकारचं क्षेत्र आहे. या 11 लाख हेक्टरच्या क्षेत्रामधून साधारणपणाने 220 लाख टन कांदा हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण होतो. त्याच्यापैकी काही कांदा सडतो खराब होतो तरी सुद्धा साठवण करता येईल अशा प्रकारे 155 लाख टन कांदा हा देशामध्ये दरवर्षी उत्पादित होत असतो. सर्वात जास्त कांदा यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो. मला अभिमान आहे की महाराष्ट्राचा जो हा कांदा उत्पादक बेल्ट आहे नाशिक नगर काही प्रमाणामध्ये पुणे आणि मग इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर 155 लाख टन साठवण योग्य कांदा या देशामध्ये दरवर्षी जो निर्माण होतो त्यापैकी रब्बी हंगामामध्ये 5.96 लाख हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये कांदा घेतला जातो. उत्तम क्वालिटीचा कांदा घेतला जातो ज्याची मागणी जगभर होते आणि भारतासारखा कांदा कुठेच नाही अशा प्रकारचं परसेप्शन जागतिक पातळीवर निर्माण होतो तो कांदा आपल्या महाराष्ट्रात निर्माण होतो याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. हा 5.96 लाख हेक्टरवरचा जो कांदा आहे तो साधारण 106 लाख टनाचा कांदा आहे. म्हणजे साठवण योग्य कांदा भारतामध्ये निर्माण होतो 155 लाख टनाचा त्यापैकी 105 लाख टन कांदा हा एकट्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो. पण दुसऱ्या बाजूला आपण बघा की केवळ याच्याबद्दलची साठवण क्षमता महाराष्ट्रामध्ये फक्त 26.48 लाख टन इतक्याच कांद्याची आहे. जर नाफेडनी हस्तक्षेप केला असता सरकार जागं झालं असतं साठवण क्षमता वाढली असती तर ही जी काही आपत्ती आज निर्माण झाली आहे दरवर्षी निर्माण होते ही बिलकुल होणार नाही. मूलभूत अशा प्रकारचा उपाय याच्यावर नक्की करता येईल. चांगला कांदा आपल्याकडे आहे शीतगृह आणि गोदाम व्यवस्थितपणाने केले आणि साधारणपणाने 100 लाख टन कांदा आपल्याला साठवता येईल आणि तो 4-5 महिने साठवायचा आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सारखं कांद्याचं उत्पादन होत असतं. लेट खरीपचा रब्बीचा कांदा संपला की लगेच शेतकरी खरीपच्या कांद्याचं नियोजन करायला सुरुवात करतात. 90,000 हेक्टरवर खरीपचा कांदा घेतला जातो. खरीपचा कांद्याचा सीजन संपत आला की लेट खरीपचा कांदा लगेच बाजारामध्ये यायची प्रक्रिया सुरू होते आणि 1.65 लाख हेक्टरवर आपल्याकडे लेट खरीपचा म्हणजे लाल कांदा घेतला जातो आणि तो कांदा कुठेतरी बाजारामधून जातोय नाहीतर लगेचच परत रब्बीचा कांदा आपल्याकडे येतो. 5.96 लाख हेक्टरवर हा रब्बीचा कांदा घेतला जातो. म्हणजे एक प्रकारचं सायकल आहे. आपल्याला फार मोठा भाग मारायचा नाहीये. आपण जर निम्मा कांदा किमान साठवू शकलो म्हणजे 220 लाख टन कांदा जर देशामध्ये निर्माण होत असेल तर त्यापैकी 100 लाख टन कांदा हा आपण 4-5 महिने टिकू शकू अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं गेलं तर हा निर्यात बंदी लादायचा कर लादायचे त्याच्यामुळे सरकार पडल्याची भीती वाटायची या सगळ्या गोष्टी राहणार नाही. परंतु दुर्दैवानं या देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारचं सरकार आहे ज्यांना शेतकऱ्यांशी इन्फ्रास्ट्रक्चरशी ग्राहकांच्या दराशी शेतीमालाच्या भावाशी काहीच देणं घेणं नाहीये. त्यांना खात्री आहे की ते कसेही वागले कसेही नाचले तरी एकदा हिंदू मुस्लिम केलं एकदा भारत पाकिस्तान केलं की लगेच वातावरण फिरतं. जाती जातीमध्ये भांडणं लावायचे जातीचे नेते हाताशी धरायचे आणि त्याच्यातून परत एकदा निवडणुकीचं गणित जुळवायचं त्यासाठी कोट्यवधी रुपये उधळायचे लागलंच तर सरकार पाडायचे लागलंच तर ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून लोकशाही संपून टाकायची आणि शेतकऱ्यांना मारायचं खड्ड्यात घालायचं सगळ्या श्रमिकांचं वाटोळं करायचं तरी सुद्धा ही सगळी साधनं वापरून परत सत्तेवर यायचं याच्याबद्दल भाजपच्या मित्रांना फार कॉन्फिडन्स आहे आणि तो कॉन्फिडन्स असल्यामुळेच अशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा चालू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं नाही पायाभूत सुविधा करायच्या नाहीत नाफेडद्वारे खरेदी करायची नाही शेतकरी अडचणीत असतो त्यावेळी त्याला मदत करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र या अशा प्रकारे त्रास द्यायचा हे उद्योग सातत्यानं चालू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बरोबर एक प्रकारचा समन्वय
हा सर्व पातळीवर साधण्याची गरज आहे. मॅक्स महाराष्ट्र याच्यासाठी पुढाकार घेत आहे, त्यांच्याबरोबर इतर सुद्धा काही माध्यम पुढे येत आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नावर अचूकपणाने मार्ग काढायचा असेल तर निर्यातसाठी जो काही कर त्यांनी लागू केलेला आहे हा कर तातडीने त्यांनी मागे घेतला पाहिजे आणि ग्राहकांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून किमान महाराष्ट्रामधला 125 लाख टन कांदा हा नाफेडद्वारे खरेदी केला पाहिजे. 2 लाख टन आणि काहीच होणार नाही. निर्यात कर लादण्याचा जो निर्णय तुम्ही घेतलाय तो मागे घ्या आणि त्याच्या जोडीला किमान 20 लाख टन कांदा आज जो भाव तुम्ही जाहीर केलेला आहे त्या भावाप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करा, तरच या प्रश्नावर आता मार्ग काढता येईल. हा जर तुम्ही काढला नाही तर वातावरण चिघळत जाणार आहे, शेतकरी हटणार नाहीत, लढत राहतील, तुम्हाला गुडघे टेकवायला भाग पाडल्याशिवाय, सरकारला एक प्रकारे माघार घ्यायला भाग पाडल्याशिवाय शेतकऱ्यांची पोरं राहणार नाही. हा इशारा मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून जी मला संधी मिळाली त्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या वतीनं देतोय. मला खात्री आहे की शेतकऱ्यांची एकजूट जी आज महाराष्ट्रभर दिसते आहे, नाशिकमध्ये आज बाजार समित्या बंद आहेत, त्याच्या पाठोपाठ अहमदनगरमध्ये बाजार समित्या बंद आहेत, हे लोन पसरत आहे, शेतकऱ्यांची पोरं आता माघार घेणार नाही, सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडतील, अशा प्रकारचा एक आशावाद नक्कीच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद.